यांच्या या सन्मान मोर्चामध्ये आज महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिक एकत्र आलेले आहेत. त्यांच्यावरती हा जो खोटा आरोप लादण्यात आला त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यथित झालेला आहे. ही फार चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेमध्ये त्यांच्या विरुद्ध कुठला पुरावा नाहीये अशी निसंदिग्ध ग्वाही दिली. पण हे तिथं थांबून चालणार नाही. याच्यामध्ये अनेकांना गोवण्यात आलेलं आहे. मिलिंद एकबोटेंना याच्यामध्ये गोवलं आहे. राहुल फटांगडीची हत्या झाली आहे. कोरेगाव भीमामध्ये शेकडो लोकांची घरं आणि दुकानं जाळली गेलेली आहेत. हे कोरेगाव भीमा ही अत्यंत दुःखद घटना आहे आणि हा कलंक ठराविक प्रकारचे विचारसरणीचे लोक हे हिंदुत्वाच्या माथ्यावर मारायचा प्रयत्न करतायत. पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हिंदुत्व हे कधीच दलित विरोधी नाही आहे. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती त्यांच्या संविधानावरती पूर्ण विश्वास ठेवून वाटचाल करणारे मी माणसं आहोत. आणि आजचा हा तोतया आंबेडकर प्रकाश म्हणतात त्याला काही, तो जे काही असे खोटे आरोप करतोय आणि रस्त्यावर उतरून तो ठरवेल तो आरोपी, तो ठरवेल तो गुन्हेगार, हे या देशामध्ये जिथं लोकशाही आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, त्या ठिकाणी बिलकुल खपून घेतलं जाणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग कुठला आणि हा प्रकाश आज आमच्या दलित बांधवांना नक्षलवादाच्या दावणीला बांधायला बघतोय, तर हे सर्व सत्य आम्ही आमच्या दलित बांधवांच्या समोर फार मोठ्या प्रमाणावरती व्यापक मोहीम नेऊन सत्य काय आहे ते सर्वांच्या समोर नेणार आहोत. त्या आंदोलनाची ही केवळ एक सुरुवात आहे. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी हे खोटे फिर्यादी दाखल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. ज्या पोलीस यंत्रणेचं प्रचंड अपयश आहे, मग ते पुणे पोलीस असो किंवा ग्रामीण पोलीस असो, स्वतःचं अकार्यक्षमता लपवण्यासाठी म्हणून त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारने जी न्यायालयीन समिती नेमली आहे त्याच्यापुढे आम्ही जाणार आहोत. आणि एवढंच नाही आहे तर आम्ही या सर्व घटनेचा एक सत्यशोधन अहवाल तयार केलेला आहे, तो लवकरच आम्ही लोकार्पण करू.